पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा देशातील सगळ्यात मोठा पुतळा उभारला जातोय आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहे. म्हणजे राजकीय नेते, काही स्थानिक राजकीय नेते हे आरोप करतायत की त्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे, त्याचे जो पायाचा अवयव आता पिंपरी चिंचवडमध्ये गेलाय, तर जे ब्रॉन्झ आहे त्याला चिरा पडल्यात, तर हे काम निकृष्ट दर्जाचे असं त्यांचा समज आहे. त्यांना काय उत्तर असणार आहे तुमच्या? ते चुकीचं धारणा आहे. कारण काय, हे जे पार्ट असतात ते ब्रॉन्झचे आहेत, ते आम्ही एकत्र करून पाठवलेले आहेत तिकडे, आणि जेव्हा ट्रकमध्ये जातात तेव्हा काही वेळेस असं होतं की धसके लागून वगैरे काही प्रेशर येऊन काही भाग तो तसा क्रॅक झाला, आणि हा तर अजून म्हणजे फिनिशिंग झालाच नाही आहे. अजून तर स्ट्रक्चर पूर्ण उभं व्हायचं, त्याला लावायचं आहे, अजून किती वेळ आम्ही या बुटाला कापणार आहे आणि परत जोडणार आहे, कारण स्टीलच्या अवतीभोवती लावायचं आहे, असं तर स्टीलच्या मध्ये वरून लावू नाही शकत हे आपण. त्या बुटाला आपण कापणार आहे, म्हणजे त्याला कापून आणि परत वेल्डिंग होणार आहे, बरंच ठीक वेळेस असं होणार आहे. पूर्ण मूर्ती जोडायला जवळ 4-5 महिने जातील, आणि आतमधून आणि बाहेरून दोन्हीकडून वेल्डिंग होणार आहे, आणि नंतर मग त्याचं फिनिशिंग, ग्राइंडिंग फिनिशिंग करून त्याला मग आपण पेंट करणार आहे पीयू पेंटनी. अजून पुष्कळ काळ आहे त्याला, आणि त्याचा म्हणजे हे गैरसमज आहे की म्हणजे मेटल वीक आहे किंवा तुटून गेलं, असं नाही आहे. हे शेवटी ब्रिटल मेटलच असतं, हे काही खूप मेलेबल नसतं. जसं कॉपर असतं मेलेबल, तसं नसतं हे. आणि कॉपरचा पुतळा होऊ नाही शकत, कारण काय कॉपरचा फ्लो कमी असतो, तर म्हणून हा ब्रॉन्झ एक जे कॉम्बिनेशन आहे मटेरियलचा, म्हणजे कॉपर 85%, 5% टिन, 5% झिंक, 5% लेड, जे सगळ्या मूर्त्यांमध्ये वापरलं जातं, तर त्या दृष्टीने ब्रॉन्झ आम्ही योग्य वापरलेलं आहे आणि टेस्टेड मटेरियल आहे. टेस्ट रिपोर्ट्स पण आम्ही दिलेले आहेत. आणि मी तर म्हणेल की जर कोणाला असं डाऊट पडत असेल तर कुठलीही कंपनी जे टेस्ट लॅब असतात त्यांना, त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही मूर्तीकडे गेलात, सगळे पार्ट तुम्ही चेक करू शकतात, आतल्या साईडनी ग्राइंडरने थोडं घासून ते स्पेक्ट्रोमीटरनी ते चेक करू शकतात आणि सांगू शकतात की हा ब्रॉन्झ बरोबर या ऍव्हरेज एवढं येत आहे की नाही. सर, आता एक जो पार्ट गेला म्हणजे पायाचा पार्ट गेला आणि बाकीचा पार्ट इथं काय काय तयार होतोय तुमच्या आता कारखान्यामध्ये? आपण आपला 85 फीटचा पार्ट पूर्ण तिकडे गेलेला आहे. हा वरचा छातीचा भाग आहे, याच्यानंतर आता हा चेहरा आपण जोडतो आहे. म्हणजे जो पिंपरी चिंचवडला बसणार आहे तो हा चेहऱ्याचा, चेहऱ्याचं सध्या बघा प्रेक्षकांना सांगायला आवडेल की हाच जो चेहऱ्याची काम सुरू आहे यावरच सध्या काम सुरू आहे गाझियाबाद या ठिकाणी, आणि याचंच पूर्ण काम झाल्यानंतर याचे पार्ट हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी जाणार आहे. जे तुमच्या पुढे आता चित्र हे दिसतंय, तर अशा प्रकारचा हा पुतळा असणार आहे, याची एक छोटी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ही छोटी मूर्ती तयार केली गेलेली आहे आणि अशीच मूर्ती ही मोठी तयार केली जाते 100 फुटाची. सर बरोबर, 100 फुटाची. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की जो तो पुतळा पडला ते दोन पायावर होता नुसतं, म्हणजे आपल्या राजकोटचा. आता याच्यात तुम्ही बघाल, याच्यात एक पाय सिंहाच्या चेहऱ्यावर आहे, एक पाय जमिनीवर आहे, आणि एक ही शॉल आपण खाली काढलेली आहे जो ज्याच्यामध्ये पण स्ट्रक्चर आहे ट्रायपॉड स्टाईल. ट्रायपॉड म्हणजे 3 पॉइंटवर हा स्टॅच्यू रेस्ट करणार आहे, आणि ट्रायपॉड सारखं जे पण स्ट्रक्चर असतं ट्रायंगल, तर सगळ्यात स्टेबल स्ट्रक्चर मानलं जातं. तर हा ट्रायपॉड सारखं झाल्यामुळे आणि हा जर इथे आल्यानंतर सगळं स्ट्रक्चर, तिघ जे पॉइंट आहेत त्याला एकत्र जोडून इथे एक स्ट्रक्चर तयार होणार आहे, त्याच्यावर पूर्ण स्ट्रक्चर जाणार आहे, आणि खालच्या पायाहून आणि शॉलीमधून पूर्ण स्ट्रक्चर खांद्यापर्यंत जाणार आहे. म्हणजे इतकं स्टीलचा स्ट्रक्चर लावून हा एकदम म्हणजे खूप स्ट्रॉंग मूर्ती होणार आहे. ब्रॉन्झ तर स्ट्रॉंग असतंच आणि ती लाईफ थाउजंड ऑफ इयर्स असते. आपण 100 वर्ष धरून चालू, म्हणजे किती वर्ष असते हेच विचारायचं. ब्रॉन्झ चं लाईफ जे आहे, आपण समुद्रात जरी टाकलं किंवा मातीत समजा टाकून दिलं तर 5000 वर्षापर्यंत त्या मूर्तीला काही होऊ नाही शकत. मग आता जर याच्यावरून प्रश्न विचारला, पिंपरी चिंचवडची जी मूर्ती आपण बनवतोय तर तिची लाईफ किती वर्ष असू शकते? आता त्याची ब्रॉन्झचा समजा एक तुकडा कापला आणि त्याला ठेवला तर तो 5000 वर्षापेक्षा जास्त टिकेल. आता हल्ली कसे लोक म्हणतात की काँक्रीटची व्हॅल्यू लाईफ तर 100 वर्ष आहे, तर म्हणजे हे होऊन जातं की 100 वर्षात काँक्रीट खराब होऊन जाईल पण स्टॅच्यू तसाच राहील. तसंच याच्यातलं स्टील सुद्धा खूप 1000 वर्षापर्यंत राहू शकतं, कारण त्याला काही म्हणजे खराब होत नाही ते. आणि स्टेनलेस स्टील 304 वापरतोय आपण. म्हणजे आता जो स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जवळपास 522 फुटाची जी काही मूर्ती आहे
स्टॅच्यू ऑफ युनिटी याची जगभर चर्चा होती. सर मला प्रश्न हा विचारायचा की एवढा मोठा पुतळा हे न्यायची व्यवस्था कशी करतात, म्हणजे तुम्ही पार्ट मध्ये नेता का ते पण असंच तुकडे तुकडे पहिले जोडले गेले मग त्याचे तुकडे केले गेले मग ते आणले गेले साईटवर तिथे परत जोडून त्या मूर्ती स्ट्रक्चरला लावले गेले. ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ते पायावर ज्या भेगा पडल्या त्यावरून ते बोललं जाते. दुसरा प्रश्न असाही त्यांचं म्हणणं आहे की या कामाला थोडा उशीर होतोय, तर उशीर का होतोय त्याचं थोडंसं क्लॅरिफिकेशन. उशीर म्हणजे असं की पूर्वी 2022 मध्ये याच्या पुतळ्याचे पार्ट्स बनणं सुरू होऊन गेलं होतं ब्रॉन्झमध्ये आणि आम्ही 22 मध्येच हे पुतळ्याचे पार्ट्स पाठवले. तेव्हा जो साईट होती पूर्वीची त्याच्यावरच लावण्याचा प्रोग्राम होता आणि त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं, तर त्यांचं ऑलमोस्ट वरच्या लेवलपर्यंत आले होते आणि त्या लगेच ठेवणार पुतळा त्याच्यावर असं समजून ते जिथे पेडेस्टल बनत आहे त्याच्या जवळच एक जागा होती ओपन, तिथे ते पुतळ्याचे पार्ट्स ठेवले गेले. पण नंतर मग असं झालं की नवीन जागा एक मिळाली असं कळलं आणि मग तिथे परत पूर्ण प्रक्रिया सुरू झाली, फाउंडेशन पूर्ण बिल्डिंग बनणं. मग त्या दरम्यानामध्ये मग आम्ही पण थोडस बॅकफुटवर आलो आणि इतर पण कामं होते आणि याला वेळ लागणार होता, तर आमचं काम तर सुरूच आहे. चेहरा आत्ताच रिसेंटली फिनिश झालाय, तर आता चेहऱ्याचा पार्ट पण या महिन्या अखेरपर्यंत तिथे पोहोचून जाईल आणि या महिन्या अखेरपर्यंत जेव्हा पण तिथे स्ट्रक्चर कम्प्लीट होईल तर आमचे पायापासून सुरू करून आम्ही पूर्ण असेंबल करायला सुरुवात करणार. सर असंही म्हणजे आता राजकारणी लोक मंडळी एकमेकावर टीका करत असतात, मात्र टीका एक अशी केली जाते की तुमचं का म्हणजे तुम्ही मालवणच्या पुतळ्याचं काम तुमच्याकडे येतंय अशी धारणा आहे काही नेत्यांची. त्यांचं मत आहे की जर इथे जर पायावर भेगा पडत असेल संभाजी महाराजांच्या पिंपरीची चोडमध्ये तर तिथे काय होणार अशी शंका तुमच्या कामावर व्यक्त केली जाते, तुमचं काय उत्तर असत? नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे जे पाय तिथे ठेवलेले आहे इतके दिवसापासून, ट्रान्सपोर्टमध्ये समजा ते काही डॅमेज झाले असतील, कुठली वस्तू डॅमेज होऊ शकते, काही पाठवा तुम्ही ट्रेलरवर जेव्हा जातं त्याच्यावर वेगळे प्रेशर्स पडून इतका मोठा पार्ट जो आहे त्याच्या समजा काही पडलं तर हे तर अजून वेल्डेबल आहे ना, अजून तर आम्ही त्या बुटाला मुजडीला आपण आणखीन कापणार आहे आणि स्टीलच्या स्ट्रक्चरच्या अराउंड करणार आहे, तर हे जोडणं कापणं ह्या एक पार्ट प्रोसेस आहे. तर त्याच्यासाठी कोणाला घाबरण्याची गरज नाही आहे. ब्रॉन्झ उत्तम प्रकारचं वापरलेलं आहे, वेल्डिंग उत्तम प्रकारे झालेलं आहे, काही जर्क लागून समजा काही खराब झालं त्याचा अर्थ हे नाही की पूर्ण मूर्ती पडून जाईल किंवा होऊन जाईल, कारण मध्ये स्ट्रक्चर पण स्टेनलेस स्टीलचं आहे. तर हे पार्ट्स येथे तुकडे होते ते आम्ही जोडले सुद्धा आणि समजा कुठे असं वेल्डिंगचा प्रश्न जो असतो तो नेहमी पूर्ण मूर्तीमध्ये वेल्डिंग होणारच आहे, अजून पण तिथे लावल्यानंतर लगेच ते वेल्ड होऊन जाईल. एक अर्धा दोन तासाचं काम आहे. बरं, म्हणजे याची तुम्ही गॅरंटी घेतलेली? हा हा, दोन तासातून जाईल. आज जर मला कोणी म्हणत होतं की तुम्ही जाऊन वेल्ड करून टाका, म्हटलं वेल्ड करून मी काय दाखवणार आहे आता की मी वेल्ड केलं मी ठीक करून टाकलं, मी काही चोर नाही आहे. मी मला माहिती आहे की हे अजून कापले जाणार आहे परत लावले जाणार आहे, तर हे तिथे जो प्रोसेस होईल ते पूर्ण जोडले जाईल परत. काही स्थानिक जी राजकीय मंडळी त्यांनी अशी शंका घेतली आहे की हे काम राम सुतार सरच करतात की काय, म्हणजे यावर देखील शंका उपस्थित केली जाते. आज तुम्हाला कळलं असेल आमच्या इथे मूर्ती बनते तर आम्हीच बनवतो ते, आणि मी स्वतः सांगू शकतो ना सगळे पार्ट्स इथेच बनले, आम्हीच पाठवले, आमचे बिलं आहेत, आमचे ट्रान्सपोर्टचे बिलं आहेत, ट्रान्सपोर्टचे नंबर आहेत आणि तिथे रिसिव्ह झालेले सगळं आहे, ते सगळं बघू शकता तुम्ही. याची चौकशी लावली तरी तुम्हाला काही टेन्शन नाही. आणि दुसरा एक प्रश्न सर असा आहे की हे काम राम सुतार यांना न देता एक धनेश्वर म्हणून कंपनी तिला दिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड पार्टी हे काम मिळालं, यावर देखील आक्षेप घेतला जातोय. तुम्ही थेट काम घेण्याचा प्रयत्न केला नाही काय? नाही, ते म्हणजे प्रथाच आहे. आम्ही जे मोठे मोठे पुतळे करतोय ते जनरली मोठ्या कॉन्ट्रॅक्टरलाच दिले जातात आणि त्याच्या थ्रू मग आम्हाला काम दिलं जातं, कारण पार्ट अँड पार्सल ऑफ त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तसंच असतं. कारण ते कोऑर्डिनेशन मध्ये नंतर प्रॉब्लेम येतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मिळेल त्यांचा पुतळा नाही आला, स्ट्रक्चर कोण बनवणार आहे. म्हणून जनरली जेवढे मोठे पुतळे आम्ही बरेच असेच केले, मेन कॉन्ट्रॅक्टर असतो आणि त्यांच्या थ्रू मग आम्हाला काम दिले जातं. तुम्ही आता तुमच्या भाषेत जर सांगायचं असलं तर पुतळा जेव्हा उभारणी केली जाते, आता स्टॅच्यू ऑफ युनिटी एवढा 522 फुटाचा पुतळा देखील राम सुतार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्याकडून तो तुमच्याकडूनच पूर्ण केला गेलाय, यासाठी काय काळजी घेतली जाते, भौगोलिक परिस्थितीचा तुम्ही कसा त्या ठिकाणी अहवाल मागवता, काय काय गोष्टीचं निरीक्षण करता, हे सगळं जाणून घ्यायला आवडेल प्रेक्षकांना आणि मला सुद्धा.
असं आहे की जेव्हा एलएनटीला काम दिलं गेलं तर ते एलएनटीचं काम होतं की तिथे बिल्डिंग कशी बनवायची आहे, स्ट्रक्चर कसं द्यायचं आहे, तर त्यांनी प्रॉपर स्ट्रक्चर इंजिनियर, मग त्या एरियाचा सर्वे, मग सॉइल बेअरिंग कॅपॅसिटी, खाली दगड आहे ते कसा दगड आहे, ते सगळं करून त्यांनी ते पूर्ण स्ट्रक्चर डिझाईन केलं. आणि आमचं जे पार्ट होता ते केवळ म्हणजे मूर्ती बनवून द्यायचा होता. तर त्याच्यामध्ये आम्ही मूर्ती चांगली कशी दिसेल आणि स्ट्रक्चरच्या माफक त्या मूर्तीला काय चेंजेस करायला लागले किंवा मूर्तीच्या हिशोबाने स्ट्रक्चरमध्ये काय चेंजेस करायला पाहिजे हे सगळं आम्ही मिळून केलं. आता त्याच परिसरामध्ये आमदार म्हणून एक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत महेश लांडगे, यांनी बऱ्यापैकी पुढाकार घेतलाय. त्यांचं सहकार्य कसं होतं, म्हणजे राजकारणाचा भाग नाही पण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कसं सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीसाठी? त्यांनी ते भेटायला आले होते, त्यांनी स्टुडिओ बघितला, फाउंड्री बघितली आणि आपलं काम बघितलं, सगळं काही बघितल्यानंतर मग ते म्हणाले की आपण रामसूत्रांना सिलेक्ट करू कारण यांचं काम चांगलं आहे, फॅसिलिटी सगळी, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे. नाहीतर नवीन माणसाला कोणाला देऊन त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर पुत्राला टायमात होणार पण नाही. त्या दृष्टीने मग त्यांनी आम्हाला सिलेक्ट केलं, आम्ही होकार दिला त्याला. आता आता ज्या परिस्थितीमध्ये तो बूट बघितला किंवा इतर ठिकाणी बघितलं, ते मॅटर ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये काही डॅमेज झालंय ते वेल्डिंग होऊन जाईल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तिचित सर, तुम्ही आमच्या सोबत इतका वेळ खर्ची घातला आणि आमच्या सोबत थेट प्रश्नाला थेट उत्तरं दिलेत. तर प्रेक्षकांना सांगायचं की छत्रपती संभाजी महाराजांचा, शंभू राजेंचा जो पुतळा पिंपरी चिंचवड या ठिकाणी होणार आहे, त्याची जी छोटीशी प्रतिकृती आहे ती ही आहे आणि अशाच प्रकारे तो पुतळा होणार आहे. आणि गमतीदार बघा, यावर आकडे आहेत आणि हे आकड्यांनी हे जे पार्ट आहेत, अवयव आहेत या पुतळ्याचे, हे एकमेकाला जोडले जातात. असाच पुतळा असणार आहे, हा छोटा आहे मात्र 100 फुटी पुतळा असणार आहे. त्याचे पार्ट हे आकड्यानुसार त्यांच्या म्हणजे मूर्तिकारांच्या स्टाईलने ते जोडतात आणि त्यानंतर तो मोठा पुतळा होत असतो. आता हा जर पार्ट पाहिला तर हा चेहऱ्याचा पार्ट बनवला जातोय शंभूराजेंचा आणि त्याला छोटे छोटे पार्ट जोडले जात आहेत आणि फार म्हणजे मोठे मोठे पार्ट आहेत, फार वेळ जातो याला. आम्ही प्रत्यक्ष बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं. तर हाच पुतळा हा पिंपरी चिंचवडला जाणार आहे. शिवाय त्यांच्या कारखान्यामध्ये आलो तर खूप छान छान पुतळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. हे अशा प्रकारे त्याची एक म्हणतात ना रॉ मटेरियल किंवा हे आकृती केली जाते आणि त्यानंतर त्या सगळ्या मूर्तीची निर्मिती केली जाते. त्यानंतर हे सुरेख असे बघा, महादेवाचा पुतळा आहे, त्यानंतर एक दुसरी गौतम बुद्धाचा पुतळा आहे, अशा अनेक पुतळे या ठिकाणी छान छान या ठिकाणी गाझियाबादला आपल्याला पाहायला मिळाले. आणि एकूणच अनिलजी सुतार यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी बरेचसे काही फॅक्टवर बोललेत की पुतळा उभा करत असताना काय करावं लागतं, पुतळा तयार करत असताना काय काय त्यामध्ये धातू वापरायचे असतात, ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. या ठिकाणी आपण थांबतोय. विष्णू साना प्लेट्स ऑफ मराठी, गाझियाबाद, उत्तर प्रदेश.